ओम नमः शिवाय। मित्रांनो, 30 एप्रिल शुक्रवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे। श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत। कुठलेही शुभ कार्य करताना आपण सर्वात आधी श्री गणेशांची पूजा करतो, यामुळे आपले कार्य सिद्धीस जाते, म्हणजेच आपल्याला त्या कार्यामध्ये सफलता प्राप्त होते। श्री गणेशांच्या केवळ नावाने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार आपल्या मनात, शरीरात आणि वातावरणात होतो। श्री गणेश हे बुद्धिदाता आहेत, गणांचा अधिपती, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता अशा कितीतरी नावांनी श्री गणेशांना संबोधले जाते। मित्रांनो, 30 एप्रिल रोजी आलेली ही संकष्टी विकट संकष्टी म्हणून ओळखली जाते। या दिवशी श्री गणेशांच्या विकट रूपाचे पूजन केले जाते। श्री गणेशांच्या संकटनाशन स्तोत्रामध्ये या नावाचा उल्लेख केलेला आहे। 5वे श्री लंबोदर, 6वे विकट नावते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धूम्र वर्णते। यामध्ये श्री गणेशांच्या विकट नावाचा उल्लेख केलेला आहे आणि याच रूपाचे पूजन विकट संकष्टीला केले जाते। मित्रांनो, जर तुम्हाला जीवनामध्ये सफलता प्राप्त करायची असेल, खूप धन मिळवायचे असेल, तर त्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत अवश्य केले पाहिजे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादिने निवृत्त झाल्यानंतर श्री गणेशांची पूजा आराधना करावी, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात, धूप दीप दाखवावा आणि श्री गणेशांना प्रिय असणारे जास्वंदाचे फूल अर्पण करावे। जर तुम्हाला जास्वंदाचे फूल अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर कुठलेही लाल रंगाचे फूल श्री गणेशांना अर्पण करा, तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि पूजा झाल्यानंतर श्री गणेशांना मोदकांचा नैवेद्य दाखवा। तुम्ही 11, 21 कितीही मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता आणि हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो आपल्या परिवारासहित आपण स्वतः देखील ग्रहण करायचा आहे। मित्रांनो, या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक विशेष उपाय आपल्याला करायचा आहे, तो उपाय आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी जर तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही छोटे छोटे आणि सोपे उपाय करून श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये धनसंबंधी कुठलीही समस्या राहणार नाही, घरामध्ये पैसा खेळता राहील, आर्थिक अडचणी दूर होतील। जर एखाद्या कार्यामध्ये तुम्हाला काही अडथळे येत असतील तर ते अडथळे देखील दूर होतील, तुमचे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होईल। मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की श्री गणेशांच्या पूजेमध्ये आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाही, तुळशीची पाने श्री गणेशांना अर्पण करू नयेत। त्याचबरोबर श्री गणेशांच्या पाठीचे दर्शन म्हणजेच मागच्या बाजूचे दर्शन आपण घेऊ नये। शास्त्रानुसार श्री गणेशांच्या पाठीमध्ये दरिद्रता वास करते, त्यामुळे श्री गणेशांच्या पाठीचे दर्शन आपण घेऊ नये, जेणेकरून आपल्या जीवनात दरिद्रता येणार नाही। मित्रांनो, या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे आणि या विड्याच्या पानावर आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून हे पान आपल्याला श्री गणेशांना अर्पण करायचे आहे। विड्याचे पान घेताना ते अखंड असावे, तुटलेले नसावे आणि त्याचा देठ देखील अखंड असावा, याची काळजी आपण अवश्य घ्या। असे एक अखंड विड्याचे पान आपल्याला घ्यायचे आहे, त्यावर कुंकवामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून त्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि हे पान श्री गणेशांची पूजा आराधना झाल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला श्री गणेशांच्या चरणामध्ये अर्पण करायचे आहे आणि श्री गणेशांना प्रार्थना करायची आहे की माझ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात, घरात सुख समृद्धी आणि शांती असावी। श्री गणेशांना नमस्कार करून अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने आपण हा उपाय करायचा आहे। या उपायाच्या प्रभावाने तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या नक्कीच दूर होतील आणि ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे। हा उपाय केल्यामुळे काही दिवसांमध्येच तुमच्या मनातील ज्या इच्छा असतील, तुमच्या पैशासंबंधी ज्या अडचणी असतील त्या दूर होतील आणि घरामध्ये भरपूर प्रमाणात पैसा येऊ लागेल। मित्रांनो, जर तुमच्याही काही आर्थिक समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया अवश्य लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.